जिल्हा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण खूप चांगले मिळते असे आहे, पण पुणे जिल्ह्यातीलच ग्रामीण भागात जी गावे आहेत त्या गावातील ज्या शासनाच्या शाळा आहेत त्यामध्ये मुले कशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आमच्या शाळेमध्ये मुला मुलींना एकच टॉयलेट आहे, त्यामध्ये पाण्याची सोय नाही आहे, ग्राउंड नाही आहे, खेळणी थोडी आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शौचालय खेळण्याची साधन सामग्री पाहिजे, पण पिसुर्टी गावामधील जी शाळा आहे त्या शाळेमध्ये ह्याच्यातील काहीही नाही. त्यांची इमारत शाळेची जी आहे ती तीन ठिकाणी वेगवेगळ्या तीन ठिकाणी भरवली जाते, ज्याच्यामुळे मुलांना त्याचा खूप त्रास होतो, याचा परिणाम त्यांच्या अभ्यासक्रमावरही होतो. तिकडे पलीकडे चौथी आणि तिसरी हे वर्ग आहेत आणि इकडे तीनच वर्ग आहेत, पाचवी सहावी सातवी. टॉयलेट नसल्यामुळे आम्हाला उघड्यावर बसावं लागतं. आम्हाला उघड्यावर बसायची खूप लाज वाटते. आम्हाला शाळेत स्वच्छतेविषयी शिकवतात, शौचालयावरून आल्यावर हात साबणाने धुवावा असं शिकवतात, पण शाळेत बसून नाही येतं. परंतु उघड्यावर बसून आल्यावर आम्ही करतो तसा हात धुतो. मला IAS व्हायचंय आणि लोकांचं कल्याण करायचंय म्हणून मी शाळेत येते. आणि माझी आई सांगते की आम्ही दररोज शेतात करतो, पण तुझं तरी चांगलं व्हावं म्हणून तरी तू शाळा शिक. गरीबाचे जरी मुलं असले तर ते पण स्वप्न बघतात आणि ते ज्या शाळेमध्ये शिकतात शासकीय त्या शाळेमध्ये त्यांना सर्व साधन सामग्री आणि व्यवस्थित संसाधन मिळाले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये भेदभावाची निर्मिती होणार नाही. त्यांना आता असे वाटते की ज्यांचे आई वडील श्रीमंत आहेत त्यांची मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात आणि आम्ही अशा शाळेमध्ये शिकतो, तर हे कुठेतरी थांबले पाहिजे. पिसुर्टी शाळेमध्ये लवकरात लवकर सर्व सोयी सुविधा होण्यासाठी तुम्ही माननीय पुरंदर तालुक्याचे BDO मॅडम यांना 0115-22-23-32 या नंबरवर कॉल करून मदत करावी. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून, पिसुर्टी गावातून, इंडिया अनहर्डसाठी.